नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS भरती 2024ची जाहिरात अखेर आलेली आहे. तर आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या जाहिरातीमध्ये 44,000 प्लस जागा निघालेल्या आहेत. तर पगार किती असणार आहे, पात्रता, अटी, शर्ती, कोणकोण फॉर्म भरू शकणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो ब्रँच पोस्टमास्टर ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS, त्याच्यामध्ये दोन पदं असणार आहे, ब्रँच पोस्टमास्टर BPM आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर ABPM, आणि तिसरी एक पोस्ट आहे डाक सेवक. तर या तीन पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक तुमचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि तुमची एक ईमेल ID असणे आवश्यक आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी जो टाईम टेबल दिलेला आहे 15 जुलै 2024 ते 5 ऑगस्ट 2024. तर तुम्ही या पदासाठी 5 ऑगस्ट 2024 अर्ज करू शकणार आहे. आणि एडिट आणि कलेक्शन विंडो येणार आहे 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2024. या दरम्यान तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील, त्रुटी असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये कलेक्शन करू शकता. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता GDS कंडक्ट अँड एंगेजमेंट रूल्स 2020च्यानुसार तुमची इथे जॉईनिंग होणार आहे. त्याच्यामध्ये ब्रँच पोस्टमास्टर त्यांना ब्रँच पोस्ट ऑफिसमधील दैनंदिन कामकाज करावे लागणार आहे, तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कामकाजसुद्धा करावे लागणार आहे. सोबतच जर सिंगल हँडेड पोस्ट ऑफिस असेल तर त्याच्यामध्ये त्यांना लेटर डिलिव्हरीसुद्धा करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आहे रेसिडेन्स अकोमोडेशन. तुम्हाला ब्रँच पोस्ट ऑफिससाठी एक रूम बघावी लागणार आहे. आणि तसेच तुम्ही ज्या गावामध्ये सिलेक्ट झालेला आहात त्या गावामध्ये तुम्हाला राहायचे आहे. त्यानंतर दुसरं पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर. तर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरसाठी तुमचे काम असणार आहे कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोरस्टेप. तुम्हाला लेटर डिलिव्हरी करायची आहे. सोबतच तुम्हाला डिपॉझिट पेमेंट्स अदर ट्रान्झॅक्शनसुद्धा करायचे आहे. तसेच तुमच्या पोस्ट ऑफिसमधील जो कोणी ABPM असेल त्याला मदतसुद्धा करावी लागणार आहे. त्यानंतर मार्केटिंग करणे, प्रमोशन करणे, पोस्टाच्या विविध योजनांचे हे सुद्धा काम ABPMला करावे लागणार आहे. तिसरं पद आहे डाक सेवक. डाक सेवक हे सब पोस्ट ऑफिसमधील पद आहे. तिथं जेसुद्धा काम तुम्हाला सांगण्यात येईल ते काम तुम्हाला करावे लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण बघूया पगार. तर मित्रांनो, BPMचा जो TRCS स्लॅब असणार आहे तो आहे 12,000 ते 29,380 रुपये. म्हणजे बेसिक असणार आहे 12,000 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला DA मिळणार आहे. सध्याचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा DA चालू आहे तो आहे 50% DA. म्हणजे DA मिळून तुम्हाला 17 ते 18,000 रुपये पगार मिळेल सुरुवातीलाच. ABPMचा आहे TRCA 10,000, DA वगैरे ॲडिशन करून पेमेंट होणार 15,000 सुरुवातीचा पगार आहे मित्रांनो हा. आता बघणार आहोत पात्रता. एज लिमिट दिलेली आहे कमीत कमी 18 वर्षे आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त 40 वर्षे. त्यानंतर बघा रिलॅक्सेशनसुद्धा इथे दिलेले आहे, त्याचा हा टेबल आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, EWS साठी रिलॅक्सेशन नाही, अपंग असलेल्या व्यक्तींसाठी आहे 10 वर्ष. अशा पद्धतीचं हे रिलॅक्सेशन आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता. GDS या पदासाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर आहे स्पेशल प्रोव्हिजन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इन स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश. हे अरुणाचल प्रदेशच्या अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. अदर क्वालिफिकेशन आहे नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, ॲडिक्युएट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. तर तुम्हाला कम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे, बेसिक नॉलेज. तसेच तुम्हाला सायकलिंग करता येणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आता आहे फॉर्मेट ऑफ सर्टिफिकेट्स. तर तुमचं जे काही कॅटेगरी असणार आहे SC ST OBC त्याचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
तर मित्रांनो, याचे जे काही सिलेक्शन क्रायटेरिया असणार आहे तो तुमच्या मेरिट लिस्ट लावण्यात येईल. तुमच्या 10वीमध्ये जे काही पर्सेंटेज मिळालेले असतील, वेगवेगळ्या विषयांमधील जे काही मार्क्स असतील, त्या मार्क्सनुसार जे काही तुमचे पर्सेंटेज बनतील त्यानुसार तुमचे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतरचं आहे पुढचा पॉईंट, आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे त्याच्यानंतर असणार आहे कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे डिव्हिजन ऑफिसला. तर तुमचं सिलेक्शन झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMSद्वारे येऊन जाईल किंवा तुम्हाला ईमेलवरसुद्धा हा मेसेज येऊ शकतो सिलेक्शन झालेला. तसेच तुमच्या घरी पोस्टाद्वारे एक सिलेक्शनचं एंगेजमेंट लेटरसुद्धा येऊन जाईल. आवश्यक कागदपत्रे बघू शकता, 10वीची मार्कशीट, तुमचं आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, अपंग असेल तर PWD सर्टिफिकेट, EWSचं सर्टिफिकेट, EWSमध्ये येत असाल तर डेट ऑफ बर्थ प्रूफ, मेडिकल सर्टिफिकेट, अशा पद्धतीचे हे बेसिक्स डॉक्युमेंट्स आहेत. हे खूप आवश्यक असणार आहे. त्यानंतरचा पॉईंट आता आपण बघणार आहोत मित्रांनो, याच्याबद्दल तुम्ही एक बघू शकता, डिपार्टमेंट डज नॉट मेक एनी फोन कॉल्स टू ॲप्लिकँट्स ऑर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स. मित्रांनो, डिपार्टमेंटतर्फे तुम्हाला कोणताही कॉल किंवा मेसेज म्हणजे फोन कॉलवर तुम्हाला सांगण्यात येणार नाही की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून. अशा पद्धतीचे तुम्हाला काही कॉल्स येतील तर ते फेक कॉल्स असणार आहे, त्याच्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही असंसुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं दिसेल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन आता कसे करायचे ते आप थोडक्यात माहिती करून घेऊया. वेबसाईट दिलेली आहे https://indiapost.gdsonline.gov.in. तर या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे, तिथून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल. मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ॲप्लिकेशन भरावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन करायच्या वेळी तुम्हाला मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ईमेलवर एक OTP येईल, सोबतच तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या 10वीची मार्क्स म्हणा किंवा तुमचा जो रोल नंबर आहे आणि कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे भरायच्या आहेत. तुमचा एक स्कॅन फोटोग्राफ 50 KB कमी फॉर्मॅटमध्ये आणि सिग्नेचर 20 KB कमी असलेले JPG पाहिजे. त्याच्यामध्ये फीज बघू शकता तुम्ही इथे, 100 रुपये फीज असणार आहे ॲप्लिकेशनसाठी. SC ST आणि वुमनसाठी फीज नाही आहे. OBC आणि ओपनसाठी ही फीज असणार आहे 100 रुपये. त्यानंतरचं आहे मित्रांनो, अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स तर इथे दोनच अपलोड करायचे आहेत, रिसेंट फोटोग्राफ आणि सिग्नेचर. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही हे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यानंतर करेक्शनसाठी एक दिवस तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जी तारीख सांगितली आहे मी, 6 ते 8 ऑगस्ट 2024 या दरम्यान तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये जर काही चुका असतील तर तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकता. लोकल लँग्वेज आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला मराठी ही लँग्वेज येणे आवश्यक आहे. आपण तेव्हाच हा फॉर्म भरू शकता. तुमच्या 10वीमध्ये मराठी लँग्वेज असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, इथे फॉर्मॅट बघू शकता, SC ST सर्टिफिकेट, OBC सर्टिफिकेट असे वेगवेगळे फॉर्मॅट्स दिलेले आहे. तुम्हाला हे डिटेल नोटिफिकेशन बघायचे असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही GDS Online या वेबसाईटवरून हे डिटेल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या राज्यामध्ये किती जागा निघालेल्या आहे. तर आपल्या महाराष्ट्राचं बघायचं झाल्यास बघू शकता, महाराष्ट्रामध्ये ओपनसाठी जागा आहेत 1318 आणि OBCसाठी आहेत 684, SC साठी आहेत 276, ST साठी 288, EWS 400. तर अशा पद्धतीने टोटल 3083 इतक्या जागा महाराष्ट्रामध्ये GDSच्या निघालेल्या आहेत. मित्रांनो, टोटल इतक्या जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जी डी एस नोटिफिकेशन आलेलं आहे. जर तुम्हालासुद्धा 10वीमध्ये चांगले चांगले मार्क्स असतील तर तुम्ही इथे हा जी डी एससाठी फॉर्म भरू शकता. मित्रांनो, पुन्हा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.